19 जून रोजी माननीय विवेक पाटील यांचा 60वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी सोमवारी पनवेल पंचायत समितीमध्ये शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस माननीय बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, वित्त व बांधकाम सभापती चित्रा पाटील, महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पंचायत समिती सभापती विद्या पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काशीनाथ पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येत्या 19 तारखेला माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करायला मागतो आणि त्या अनुषंगाने माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समारंभाचं नियोजन करण्यात आल्यानंतर त्या बैठकीमध्ये बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी चर्चा झाली त्या बैठकीत एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि पावसाळाही जवळ आलाय त्या दृष्टिकोनातून महिलांचा महाआरोग्य शिबिर घ्यावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर बाळूशेठ पाटील यांनी विनंती केली की साहेबांचा वाढदिवस जरी असला तरी रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि विवेकानंद पाटील साहेब वाढदिवस स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमानानं जर आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं तर जास्तीत जास्त लाभार्थींना त्या अनुषंगानं आपल्याला लाभ देता येईल अशा प्रकारची भावना व्यक्त केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमाला आणि त्या अनुषंगानं मान्यता दिली. आमदार विवेकानंद पाटील साहेब यांनी सुद्धा अतिशय चांगली सूचना म्हणून त्याला मान्यता दिली. तसेच यावेळी बाळाराम पाटील यांनी माननीय विवेक पाटील यांच्या वाढदिवसाला कशा प्रकारचे आयोजन करण्यात आलं आहे याबद्दल माहिती दिली. आपण हा शिबिराचा विषय डोक्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक सूचना मी केली की बाबा आपण जे शिबिर करतच असू तर ते फक्त महिलांसाठी एक्सक्लुझिव्हली करूया आणि इतकी मेहनत आपण जर करतोय तर त्याची कुठेतरी नोंद घेतली पाहिजे या उद्देशानं आपण गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डवाल्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करूया. महिलांसाठीचं जगातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आरोग्य शिबिर आपण आयोजित करूया हा मानस आम्ही मंडळींनी डोळ्यासमोर ठेवला आणि आज त्याची पूर्वतयारी पायाभरणी करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सारा सभापतीगण, काही ठराविक विभागाचे प्रमुख अधिकारी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. निश्चितपणानं आपण सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहोत. आरोग्याशी निगडीत, महिला बालकल्याण विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तर अनुभव आहेच, पण आपण पक्ष कार्यालयात बसलो तर अनेक जण येतात की बाबा औषधोपचारासाठी मदत द्या, ऑपरेशनसाठी मदत द्या, तपासण्यांसाठी मदत द्या, एक्सरे करायला मदत द्या, ईसीजी करायला मदत द्या. तर या साऱ्या प्रसंगानं आपण आपापल्या परीनं आपापल्या कुवतीप्रमाणे सर्वसामान्य लोकांना मदत करत असतो. पण या शिबिराच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या दर्जाची सेवा आपण लोकांना द्यायला मागतोय. साधारणपणे 60,000 लोकांना एकाच वेळेस एंटरटेन करायचं तर आपल्याला प्रतिदिवशी 500 डॉक्टर्सची गरज विविध क्षेत्रातल्या त्या ठिकाणी लागणार आहे. ज्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर 300 असतील आणि अन्य गायनेकोलॉजिस्ट असतील, कार्डिओलॉजिस्ट असतील, अन्य विभागातले डॉक्टर्स असतील, पण साधारण 600 डॉक्टर तेवढेच त्यांचे असिस्टंट, आपली जिल्हा परिषदेची यंत्रणा, आमची पक्षाची यंत्रणा एकत्रितरित्या हातात हात घालून आपण काम करू आणि हा उपक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूया. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी प्रिया मुकादम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.